कवटेमंका इथं सदरच्या बँकेनं माळी यांना कर्जवसुलीची नोटीस बजावली. यामध्ये त्यांनी जमीन की कर्ज घेतल्याचं म्हटलं असून माळी यांनी 31 मार्च 2018 रोजी 5 वर्ष मुदतीचं कर्ज घेतलं असून सदर कर्जात जमेला दस्तगीर संदेरा साखराळे आणि कल्पना शिवाजी बल्ला राहणार नेरले हे जामीनदार असून यांना माळी हे जामीनदार आहेत असं दाखवलंय. सदरचं कर्ज हे माळी यांचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड झेरॉक्सवर दिलेलं असून हे दोन्हीही कागदपत्र कुठून तरी पैदा करून त्यावर कर्ज उचललेलं गेलं आहे. कर्ज घेतलं नसतानाही बँकेचे नावही माहीत नसताना कर्ज घेतल्याचं दाखवून वसुलीची नोटीस पाठवण्यात आली. यात CID मार्फत चौकशी होऊन यात जबाबदार असणाऱ्या बँकेचे MD चेअरमन संचालक यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी माळी यांनी केली आहे. काय काम धंदा करताय? मी शेती काम करतो, मोलमजूर काम करून हे करतो. बरं, तुम्हाला कोणत्या बँकेने नोटीस पाठवले? बँकेने सरजेराव दादा नाईक शिराळा सहकारी बँक यांनी मला नोटीस पाठवली. किती रकमेचं आहे? रक्कम 2,83,000 आहे. मग तुम्ही कर्ज वगैरे काढलं होतं, तुम्ही त्या संस्थेचं सभासद आहात, आर्थिक व्यवहार वगैरे आहेत का? नाही नाही, ती बँकच कुठं आहे मला माहीत नाही, तर ते सभासदचं याचा विषयच नाही ना. सदर ह्याला कर्जाला जामीनदार वगैरे कोण आहे किंवा कोण तुम्ही कुणाला जामीनदार वगैरे झाला? जामीनदार ते एक कल्पना शिवाजी बल्ला नेरल आणि दुसरे जमेला दस्तगीर संधी हे दोन आहेत. हे कोण नाव आहेत कुठल्यात हे पण मला माहीत नाही. तुम्हाला त्यांनी कर्ज जे दिलेलं दाखवलं आहे ते कसे आधारावर दाखवले? त्यांनी कर्ज दिलेलं दाखवले ते म्हणतात ते एक रेशन कार्ड आणि आधार कार्ड याच्यावर त्यांनी ते कर्ज दिले असं ते म्हणतात. पण हेच रेशन कार्ड आणि आधार कार्ड हे कुणीकडनं तरी त्यांनी मिळवले आणि त्यामुळे त्यांचे ते आधार जोडून मला त्यांनी नोटीस दिली. त्यांनी मग तुम्ही कर्ज वगैरे काही काढलेलं नाही? ती बँकच कुठं आहे मला माहीत नाही, तर ते मी कर्ज कसं काढणार? सगळी बोगसगिरी चालल्या. ही सगळी बोगसगिरी चालल्या. मग याची चौकशी कसे आहे असं वाटतं तुम्हाला? ह्याची चौकशी CID मार्फत व्हावी आणि जे ज्यांनी हे केले ते चेअरमन जे MD संचालक यांच्यावर ते सगळ्यांच्याकडे चौकशी व्हावी आणि ह्याच्यात जे पुढे जे काय काय जे असे आणि कोणी असतील त्यांना सुद्धा त्यांच्याकडून ते चौकशी व्हावी. बरं, आता रेशन कार्ड आणि आधार कार्ड जे तिने कुठनं तर पैदा केलेलं आहे मग त्याबाबत काय कारवाई झाली पाहिजे किंवा कुठलं रॅकेट असेल किंवा प्रयत्नपूर शासनाने काय करावं? नाही, शासनाने इथून पुढे ती CID चौकशी व्हावी कारण इथून पुढे जे होणाऱ्या गोष्टी हे तर थांबतील कारण कारण नसताना म्हणजे एखादा अन्याय होतो आहे. जे कागदपत्र ज्यांनी कुठून मिळवले किंवा त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी कारण इथून पुढे जे कोण हे करणार असतील कागदपत्र जे बँकेला देणार असतील तर त्या म्हणजे कोणत्या कामासाठी आपण द्यायला लावले हे वरती लिहून ते बँकेला आपण द्यावं किंवा बचत गट असू दे बँक असू दे कुठलेही याला जर देत असताना आपण वरती ते नाव लिहावं असं मी शासनाला विनंती करतो की त्यांनी पुढची ती कारवाई करावी तशी. मग आता बँकेने जे कर्जही केलं आहे त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? आता नाही, बँकेने कर्ज केले हे म्हणजे त्यांनी शासनाकडं CID चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी कारण इथून पुढं जे कोणावर जे म्हणजे अन्याय होऊ नये. मग आता ह्याच्याबद्दल जे बोगसगिरी प्रकरण केलं आहे मग त्याचा तुम्ही पोलीस स्टेशनला वगैरे गुन्हा नोंद करणार काय करणार? पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करणार. लक्ष्मण सनगर SBN मराठी कवठेमंकाळ.